फ्रेंड्स आपण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज येणार आहे सूर्यकथाईंचे, त्यांना जायचंय वणीला उद्या, म्हणजे उद्या देवीचा वार आहे शुक्रवार, तर त्यामुळे जाणार आहे ते उद्या देवीला. तर त्याच्यासाठी इकडे येणार आहे, आज येणार आहे, आज गुरुवार आहे आणि आज तिला पण उपवास असतो, तर त्याच्यामुळे ती म्हणली की मी आज येईल किंवा उद्या येईल, पण मग इथून उद्या जायचं त्यांना शक्य नसतं झालं तिकडं वणीला जायचंय, कारण की मग वणीला जायचं म्हटलं तर खूप सकाळी लवकर निघायला लागतं आणि मग ते इथं कधी आले असते उद्या आणि मग कधी गेले असते, त्यामुळे तिला म्हटलं आजच आहे, मग ती आजच येणार आहे आणि मग जाणार आहे उद्या ते वणीला. मी नाही जाणार कारण की ट्रॅव्हलिंग नाही करायची, त्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये टाळावंच लागते, ट्रॅव्हलिंग, खाणं पिणं आणि असं, म्हणजे मनावरती कंट्रोल ठेवणं, बरंच करावं लागतं. पण जर चला उद्या जातील सगळे वणीला आणि मी थांबणार इथं घरीच. मी तर चाललंय म्हणजे बघायला लावायचं, चहा करते मम्मी. आज मम्मीची एक पोरगी येणार आहे, एक पोरगी येणार आहे सुरेखाताई आणि अश्विनीसाठी बनवली चहा. मम्मी काल तिच्या भांडे लावत होती, चला चहा झालेला आहे. तर आता थोड्या वेळाने सुरेखाताईं येणार आहे आणि ताईला पण उपवास आहे आज आणि गुरुवारचा. मला पण नाही खायचं नॉनव्हेज. आता दाजीन ते आल्यावर मम्मी ठरवणार तर डाळ भात करून ठेवतीये, आमच्या दोघींना मिळेलच आणि त्याच्यासोबत काहीतरी आणि मग त्याच्यानंतर ठरवणार नॉनव्हेज करायचं का नाही काय. सांगणार आज काय बनवायचं नाही, आजच्या दिवसात पण डाळ भात खाऊ, चपाती भजी वगैरे काढ वाटलं गोड काहीतरी गोड काही, कारण काल गुरुवार सुरे कथायला गुरुवार आहे ना, पण दाजींना मटण खायचं होतं असं ती आधीच सांगितलं होतं तिने. आता बघू मग मम्मी लोंड तर डाळ भात टाका आमच्या वाट्यात, बघू मग बघू. आणि रोज रोज काय भाज्या करावा काय नाही करावा, अश्विनीला हे नाही खायचं ते नाही खायचं. मम्मीला म्हटलं का मम्मी हे नाही खायचं, मम्मीला माहिती नाही जास्त भाज्या कोणत्या कोणत्या. आमच्या वेळेस काय असं पकडलं नाही आणि बाकीच्या पुरींना काही माहिती राहायचं, बाकीच्या पुरींनी एवढं नाही जपलेलं काही, खाल्लेलंय सगळं, सपना प्रियांका श्रेयकाताई, त्याच्यामुळे मम्मीला एवढं अंबवच नाही आलेला माझ्यासारखा असं हे खायचं का नाही ते. काय वाटायचे काय भाजी करायची? तिची मम्मी गावाला गेली का? हा तिची मम्मी गावाला. कधी? ते मामांनी दिली. काय का आता चिवूया अजून कोण नाही ना. हा बाई ते बाई भाऊ म्हणजे तिची आजी आजोबा सगळी फॅमिली आहे. फक्त तिची मम्मी गावाला गेली आहे, तिची मम्मी नाही तर दोन कालपासून गेली पण कर्मानं आता जरा तिचं असं झालं मग आपण सारखं बसून. हा बहिणीसोबत मग बोलत राहते मम्मी, मग त्याच्यामुळं कालपासून थोडस असं शांत शांतच वाटलं खरं करमलंच नाही बोलायला मिळणार. चिऊ बघते अनुष्काची वाट आणि चिऊला अनुष्काची वाट पाहते ना अनुष्का अरे आयो यांचा व्हिडिओ झाला चालू, लय थकले काय दादा आणू, पण दादाने तर पण तोंड वाकडे केले काय रे दादा, तुला पुढे बसावं लागलं का आता काय करू नाही बाई. अरे सुरे का तया आले शिवानी सोबत बोलली ती सुरे तू कधी येणार आहे, तू कधी येणार पाय ना माहिती चालेल का? काय म्हणली म्हणलं ते जास्त झोपून नाही राहायला पाहिजे, थोडं बसून पण राहायला पाहिजे.
कंबर दुख समाल से मुझे न्यू कंबर नहीं खरा खरा हलचल पाई नहीं होती जरा सोई पाक पानी नहीं नहीं तब से नहीं चल रहा नहीं का बेड रेस्ट डायरेक्ट हाँ ना सुधा ने हलवाई था नहीं नहीं आज नहीं अरे चल ना असं म्हणायचं मी ज्या वेळेला बसले हो तुम्ही कांदे बिंदे कापून द्या आम्हाला लिंबू कांदा लिंबू आणले हा आहे ना आणले का फ्रीज मध्ये नाही नाही त्या दिवशी मला सुरका म्हणली दादी आपली पीएचडी झाली गाडीची पण कोणती घ्या एखादी घ्या ना स्वप्न सुरेखा ताईतन त्यांचं चाललंय गाडी घेण्यावरून कोणती गाडी घ्यायची म्हणले सुरेखा आमच्या सारखी शिफ्ट घे फक्त लॉंग नको घेऊ शॉर्ट मग तिथे घे मापाती सेंट्रो सेंट्रो तुला काय सांगायचं गाडी कंडिशन गाडी ना गोवा आता रस्त्यात गेली का पण बंद पडली कंडिशन मध्ये गाडी सुरेखा तुलाही संकाळून घे गाडी चालवायची अडचणच येणार मला माहिती ते दगड्या गाड्यामध्ये जास्त खड्डे जर असले तर मी पुढे येणार दगड टाकून तो फक्त बेल्ट ड्रायव्हर साईडला बस घरी राहील पण येणार नाही खरंय की नाही कुठं बंद पडली त्याला फोन करू तिथं साईडला लावून देऊ अरे मी नाही बंद पडलो गाडी थार लगेच थारतो चल मम्मीच्या झाल्या आता इकडे भाकरी आता इकडं मटण शिजलेलं आहे वाटत इकडं सुक्क शिजलेलं आहे तव्यावर काय करते का हे मास थोडं खोबर भाजून आता मी मसाला बारीक करते आणि यांची सगळ्यांची गाडी घ्यायचा विषय चालू आहे आमचं जेवण झालंय आता जाऊ अश्विनीचं झालं सुरेखाचं झालं पोर जेवलंय आता काय पप्पा आणि हे दोघं जावायचे पप्पा म्हणजे माझी मिस्टर बर का नाहीतर म्हणशाल हिचे पप्पा कुठून आले म्हणजे अश्विनीचे पप्पा आहे ना ग कांदा भाजला आता.